आदिवासी विकास नागपूर कार्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम पुष्प 12वे आज या कार्यालयाच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे. आदिवासी समाजातील जे शासकीय वसतिगृह आश्रमशाळा यामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय इंजिनिअरिंग इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये त्यांची जिज्ञासा वाढावी, त्यांच्या प्रेरणा जागृत व्हावी आणि ते सुद्धा चांगल्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कसे प्रयत्न करावेत या दृष्टिकोनातून आश्रमशाळा वसतिगृह आदिवासी भागातून शिकून कठीण परिस्थितीमध्ये ज्यांनी मेहनत घेऊन आज चांगल्या पोस्टवर आहेत, व्यवसायात नोकरीत आहेत, अशा सर्व मान्यवरांचं मनोगत आयोजनाचं हे या माध्यमातून कार्य सुरू आहे. तर आजच्या या कार्यक्रमाकरिता श्री एम पी मडावी साहेब उपस्थित आहेत. श्री एम पी मडावी साहेब हे शासकीय आश्रमशाळा कसनसूर इथे 8वी पर्यंत शासकीय आश्रमशाळा तोरसा इथे 8वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. तसंच त्यांचं पुढील शिक्षण 10वी ते 12वी पर्यंत शासकीय वसतिगृह आलापल्ली इथे झालेलं आहे. त्यांचं 10वी पर्यंतच पुढील शिक्षण हे शासकीय वसतिगृह अहिरी इथून झालेलं आहे. आज श्री मडावी साहेब हे शासकीय कामगार अधिकारी तसेच माथाडी कामगार मंडळ नागपूर इथे सचिव या पदावर कार्यरत आहे. मी अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयाच्या वतीने श्री मडावी साहेब यांचं गोंडी पेंटिंग देऊन स्वागत करतो. धन्यवाद साहेब. मी श्री एम पी मडावी साहेब यांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. मी मासू बेकाजी मडावी, माझा मूळ गाव मवेली, तहसील एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी आहे. मी शासकीय आश्रमशाळा तोडसा येथे 7वी पर्यंत शिक्षण घेतलेलो होतो आणि त्यानंतर तिथे 7वीच्या पुढे शिक्षण नव्हतं, त्यामुळे मी शासकीय आश्रमशाळा कसनसूर येथे 8वीचं शिक्षण घेतलं. त्यापुढे मग मला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावा या हेतूने मी राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली येथे 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि ते शासकीय आदिवासी वसतिगृहात राहून माझे शिक्षण मी तिथे 10वीपर्यंत पूर्ण केले. त्यानंतर 11वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत मी शासकीय वसतिगृह अहेरी येथे राहून मी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पुढील शिक्षणाकरता चंद्रपूरला शासकीय वसतिगृहामध्ये ऍडमिशन केलं होतं आणि सरदार पटेल कॉलेजला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं होतं. त्याच दरम्यान शिक्षण चालू असताना दिवाळीच्या सुट्ट्या लागली होते आणि जिल्हा परिषद गडचिरोली येथे अप्रशिक्षित शिक्षकांच्या जागा निघालेले होते आणि ती मी ती भरलेली असताना मला इंटरव्ह्यू काल आली आणि मी त्याचा सिलेक्ट झालो होतो. मला माझी पोस्टिंग सर्वप्रथम शिरोंजा तालुक्यात सोमनपल्ली या शाळेत झालेली होती. त्या शाळेत असताना माझ्यासोबत एक अशी घटना घडली की सोमनपल्ली गाव हे इंद्रावती नदीच्या किनाऱ्यावर होता आणि त्या वर्षी त्या नदीला पूर येऊन तो गाव पूर्ण उद्ध्वस्त झाला. त्यामुळे मला त्या गावातील लोकांसोबत एका जंगलात
झोपड्या बांधून राहावा लागला होता आणि त्यामुळे मी खूप निराश झालो की आता आपण पुढे काय करायचं आणि समजा या शिक्षण क्षेत्रात राहिलो तर आपलं उन्नती होणार का असे विचार करून मग ती नोकरी मी सोडली आणि नवीन नोकरी शोधलो आणि आरोग्य विभागात मी सहाय्यक सांख्यिकी सहाय्यक म्हणून नियुक्त झालो. त्यानंतर माझी पोस्टिंग झाली अलिबागला रायगड जिल्हा. मी तिथे असतानाही मला याच्यापेक्षा चांगली नोकरी कशी मिळेल याच प्रयत्न होतो आणि त्याच वेळेला मी लेबर डिपार्टमेंटच्या काही जागे निघाले होते निरीक्षकाच्या त्या भरल्या होता. मग त्याची परीक्षा 93 झाली होती पण त्याचा रिझल्ट लागला 96. 96 माझी इंटरव्ह्यू झाली आणि निरीक्षक म्हणून मी कामगार विभागात आलो. कामगार विभाग हा विभाग माझ्यासाठी अगदी नवीन होता. म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये काय असतं कसं कामकाज चालतं हे काही आपल्याला माहीत नव्हतं. पण मी डिपार्टमेंट मधील जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन मी तिथे काम करायला शिकलो आणि माझे 2013 सरकारी कामगार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. मी आता सध्या सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव माथाडी मंडळ नागपूर येथे कार्यरत असून कामगार विभागाशी माझा खूप चांगल्या प्रकारे संबंध आला आणि मी कामगार विभागातील ज्या काही कामगार क्षेत्राशी अडचणी त्यांचे तक्रारी ह्या इमाने इतबाराने मी सोडवत आलेलो आहे. आणि एक सांगायचं म्हणजे मला कामगार विभागातील कामगार क्षेत्रातले युनियन कामगार यांची जवळीक संबंध आलेली आहे त्यामुळे मी आता चांगल्या प्रकारे विभागात काम करतो आहे. सर मी विनंती करतो की आपलं जे गाव आहे आपल्या आई वडिलांची त्यावेळेची परिस्थिती आणि जे तुमची सुरुवातीची तोडसाची शाळा होती त्या शाळेची परिस्थिती आणि तुम्हाला काही भाषेविषयी अडचणी आल्या का शिक्षणात काय अडचणी आल्या आणि तुम्हाला इकडे शिक्षणाकरिता नेमकं कोणी प्रेरित केलं मार्गदर्शन केलं याबाबत आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. माझा गाव हे एटापल्ली तालुक्यात अगदी 60-70 लोकांची वस्ती होती. मला शाळेत जायला माझे आई वडील तयार असूनही माझे जे मोठे वडील काका ह्या लोकांचा खूप विरोध होता. म्हणजे तू माझ्या वडिलांना म्हणायचे की तू शाळेत कशाला शिकवत आहे पण माझे वडील मला सांगायचे की माझ्या मुलाला मी शिकवतो. मग त्या मला 1972 शासकीय आश्रमशाळा थोडसा येते मला शाळेत नाव टाकण्यात आलं. मी तिथे त्या शाळेत सुरुवातीला 2 झोपड्या होते त्या झोपड्यामध्ये आम्ही शाळा शिकून तिथे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शाळेची अवस्था अशी होती की पावसाळ्यात पूर्ण पाणी गळत होता त्याच्यामुळे आम्हाला मग त्या गावच्या पाटल्याच्या घरी झोपायला पाठवत होते. आता मी त्या शाळेत जे काही विद्यार्थी शिकत असतील त्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की मी ज्या काळात शिकलो त्या काळातली परिस्थिती वेगळी आणि आता त्या शाळेच्या आवारात पाहिले असता तर मोठमोठे बिल्डिंग गव्हर्नमेंटने उभे केलेले आहे आणि शिक्षण देत आहे. आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावा आणि चांगले मोठमोठे पदावर जाऊ हे ध्येय निश्चित करून शिक्षण घ्या. तर आपल्याला
काही भाषेविषयी अडचण आली का? मला भाषेविषयी असं काही अडचण आली नाही. माझे गुरु त्यावेळेचे होते मालू गोपा बोगामी, मला पहिले दुसरे शिकवले. सुरुवातीला आम्हाला आमच्या मातृभाषेतूनच शिकवायचे, पण जसं आम्ही पुढे पुढे शिक्षण घेत गेलो तर आम्हाला मराठी अवगत झाला, तसं भाषेचा अडचण गेलेली नाही. सर, आमच्या विद्यार्थ्यांना आपण गोंडी भाषा किंवा माडी भाषा येत असेल तर विनंती आहे की आमचे विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा आपण त्या भाषे गोंडी किंवा माडी भाषेमधून एका शिक्षणाबद्दलच आवाहन करावं. मी नक्की भेटू. देवा नाटेर पेकोर मंतोर ओर पेकोर कुण शाळा ते लोहाटू आणि शाळात लोह चिन्हा तिरा ओर बदराम बेहनोर आहे नो अदिना मिटू जास्तीत जास्त ओर सात हिमटू आणि मावालेका किंवा ओर बेहरो सायबर मंत्र ओरा लेका मीट ओरा मेवा पेकलवेने आयनूर इदेना मीटू जास्तीत जास्त सहकार्य किमटू आणि बा समाज ते बस शिक्षणता कमतरता म्हणता आदिन दूर कियाला पाहिजे. हा ना शिक्षण तर शिक्षण करण्यासाठी नावा बाबाला आणि यायाले ना प्रोत्साहन येतो अद्रम तर लेखा मीट वेने मेवा पेपर कनू करियाला मीट ओरेनु पुढे मुनके हनी इदोन मीट सपडोर विचार केम आणि मेवा पेकाल करी आणि नाक मध्ये इथं शिक्षण ते शिक्षण करीन वाचते नाक मध्ये तकलीफ आयो नना फक्त शाळा तो शाळा ते ने करीला हे शाळा दत्ता बाकी मध्ये नाक संगती भोना वाईट के यांना तर बोर नाक वेहोर आणि मीठ वेने जमता बधे वाईट संगती म्हणून तानापासून अलग म्हणतू मेवा फक्त शिक्षण आहे ना टू शिक्षण येते की नाही मानवाला बेहरा असतो इदिन लक्षात असाटू अद्रम लेखा मीटू शिक्षण तुनही जास्त लक्षात येणाटू आणि बदम मुंटे दायगड अधिना मीट विचार केली. धन्यवाद मॅडम सर. आपण आमच्या विद्यार्थ्यांना आपण अतिशय म्हणजे छोट्या गावातून शिकून आज कामगार अधिकारी म्हणून कार्यरत आहात, अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले, तसेच तुम्हाला नोकरी लागली असताना सुद्धा परत चांगली नोकरी कशी मिळवता येईल यासाठी जिद्दीने प्रयत्न केलेत आणि निश्चितच आमचे पण विद्यार्थी याच्यामधून एक शिक्षणाबद्दल आणि आयुष्यात एक चांगले नोकरी चांगला व्यवसाय मिळवण्यासाठी निश्चितच आपल्या या अनुभवातून प्रेरणा घेतील. धन्यवाद, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आमचे दुसरे वक्ते सन्माननीय श्री घनश्याम पंद्रे सर, सहाय्यक आयुक्त नागपूर महानगरपालिका. सरांचं मूळ गाव हे गोंदिया जिल्ह्यामध्ये साले कसा येथील आहे. सरांचं पहिली ते बारावी पर्यंतच शिक्षण जो आहे साकोली जिल्हा गोंदिया येथे झालेलं आहे आणि त्यांचं पुढील शिक्षण बीटेक एल आय टी नागपूर विद्यापीठ तसेच एमटेक एल आय टी नागपूर विद्यापीठ इथे घेतलेले असून त्यांचं एमटेकच जे शिक्षण घेतले त्या कालावधीत शासकीय वसतिगृह नागपूर इथे राहिलेले आहेत. सरांनी अतिशय कठीण प्रसंगातून सालेकसा असो किंवा साकोली असो जो गोंदियाचा जो आदिवासी भवन भाग आहे त्या भागांमधून एक शिक्षण घेऊन बीटेक आणि एमटेक पर्यंतच शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आता सहाय्यक आयुक्त नागपूर महानगरपालिकेमध्ये नोकरीला आहे. मी सरांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं.
नमस्कार सगळे मित्र मंडळी, मी घनश्याम पत्रे मुक्काम सापुल्ली जिल्हा भंडारा. सरांनी सांगितलं आहे माझे शिक्षण 12वी पर्यंत सापुल्ली मध्ये झालेलं आणि त्याच्यानंतर बीटेक आणि एमटेक केमिकल इंजिनिअरिंग मध्ये लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रविनगर नागपूर येथे झालं आणि सध्या मी नागपूर महानगरपालिकेला सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहे. या अगोदर मी पब्लिक सेक्टरला पनवेलला पण होतो सेंट्रल गव्हर्नमेंटला. तर आपल्या अडचणी आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपलं ग्रॅज्युएशन ते गावा ग्रामीण भागामध्ये होत नाही. ग्रॅज्युएशनसाठी तर आपल्याला बाहेरच निघावं लागते. पण तत्पूर्वी 7वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण आपल्याला ग्रामीण भागात आश्रमशाळा किंवा कुठलंही वसतिगृह असेल तिथं राहूनच पार पाडावं लागते आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला भरपूरच्या अडचणी आहेत. आम्ही पण त्या काही काही हॉस्टेलला व्हिजिट दिलेल्या आहे तर तिथेही लक्षात येते की पाणी नाही, पुस्तकं नाही, बाकी जेवणा वगैरेची व्यवस्था नाही. तरी आपण सगळ्या गोष्टीवर मात करून ग्रॅज्युएशनला आपण इलिजिबल होतो. ग्रॅज्युएशन करताना आपल्याला सुरुवातीला नीट एक्झाम, कुठली एंट्रन्स एक्झाम द्यावं लागते. आज प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या एक्झाम येत आहेत पण त्या प्रत्येक एक्झामसाठी टर्निंग पॉईंट हा आपला मॅक्सिमम 8वी ते 10वी या वर्गातल्या अभ्यासक्रमावर जास्त असतो आणि त्याच्यानंतर काय 10वी आणि 12वी हे आपलं एक अकॅडेमिकसाठी असते फक्त. एवढं की आपल्याला मेडिकल फील्डला जायचं आहे की इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला किंवा कुठल्याही सिव्हिल सर्व्हिसेसला, तर त्याबद्दल एवढंच सांगतो की आपलं कटाक्ष असं पाहिजे आहे की आपण हिंमत नाही हरली पाहिजे. आपला समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा बाहेर आल्यावर आम्ही बघितलं आहे की कुठल्या बाहेरच्या जीवनात बाहेर गेल्यावर अडचणी असतातच पण त्या प्रत्येक अडचणीवर मात करूनच आपल्याला समोर जावं लागते आणि तेच सक्सेस आपल्याला समोर भेटते. आणि अडचणी काय सगळ्या प्रकारची असतात, आर्थिक असते, शैक्षणिक असते किंवा बाकी कुठल्याही प्रकारचे असतात. आपल्याला कुठलं कधी कधी नैराश्यही येऊन जाते पेपर ना निघाल्यामुळे किंवा आपल्या कुठल्या गोष्टीत आपल्याला कमी मार्क पडले, तरी अशा गोष्टीमध्ये हताश न होता आपण समोर जावं लागते. आता ग्रॅज्युएशनच्या याच्यात आमच्याही फर्स्ट इयरला आम्ही असताना आमच्या काळामध्ये काय रॅगिंग वगैरे व्हायची, कॉलेजला जाताना सिनियर लोक गेटवरच पकडायची, त्याच्यामुळे आम्हाला त्यांना बायपास करून निघावं लागेल. मग बाकी असाइनमेंट हे ते तरी भरपूरच्या गोष्टी असायच्या. त्यातल्या त्यात रॅगिंग आणि त्यातल्या त्यात असाइनमेंट वेळेवर सबमिट नाही झालं तर प्रॅक्टिकलला मार्क कमी आणि प्रॅक्टिकल अटेंड करावंच लागते कंपल्सरी. ते अशा कुठल्याही अडचणी असल्या तरी ते आपल्या सिनियर लोकांना पकडून आपल्याला करावं लागते. आपण जेवढं कम्युनिकेशन आपण सिनियर लोकांशी म्हणजे आपल्या कॉलेजचे रिलेटेड जेवढं कम्युनिकेशन करू तेवढा आपलं फार चांगला उद्देश असतो की आपल्या नुसत्या गोष्टीतून भरपूरच्या गोष्टीचे आपले म्हणजे प्रॉब्लेम जे काही असतात ते सॉल्व्ह होतात. उदाहरणार्थ आपलं आता फर्स्ट इयरला असताना पेपर बॅक असण्याचा आपल्या समाजामध्ये भरपूरच आम्ही पाहिलं आहे. हॉस्टेलला ऐकलं असतात की आपले 5 पेपर असतात एका सेमिस्टरला, 5 पैकी कधी कधी एखाद्याच निघून जाते, 4 निघत नाही. पण त्याच्यासाठी आपल्या सिनियर लोकांची मदत घेतली तर त्यामुळे आपलं काय आहे की पेपर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा, एक्झाम पेपर काय असते, सिलेबस काय असते त्याला अनुसरून अभ्यास करून आपण त्या गोष्टीवर आपलं मात करायची असते आणि त्याच्यातूनच आपल्याला समोर जावं लागते. त्याच्यानंतर काय की कुठल्या गोष्टीमध्ये आपल्या समाजातील आपण ग्रामीण भागातून येतो तर काही काही लोकांना आपला मेजर ड्रॉबॅक हेच आहे की आपल्याला इंग्रजीमध्ये तेवढी फ्लुएन्सी नसते तर त्या गोष्टीला बाकीचे लोक पाहतो आपण मुलं की तेवढं स्पीडमध्ये इंग्रजी वगैरे बोलतात, आपल्यात तेवढं नसते तेवढं कॉन्फिडन्स. त्याही गोष्टीला घाबरू नये माणसाने कारण की आपल्याला प्रत्येक वेळी काही कम्युनिकेशन एवढं असं स्ट्रॉंग एक्सप्लेनेशन प्रेझेंटेशन द्यावं तर लागत नाही. ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण तिथं आपली इम्प्रूव्हमेंट करू शकतो. बाकीचं काय की त्या प्रत्येक गोष्टीला एक एक ठिकाणी प्रत्येक स्टेजवर कुठलं ना कुठलं वळण असते, त्याच्यातून आपल्याला जेवढी इम्प्रूव्हमेंट जास्त करता येईल तेवढी आपल्याला करून तेवढाच आपला फायदा समजणार. आणि जे काही मेहनत आहे ते आपल्याला ग्रॅज्युएशनच्या 4 वर्षातच की मेडिकल फील्डमध्ये 5 वर्षातच करणे आहे कारण का तोच अभ्यास आपल्याला पीजी करण्यासाठी किंवा कुठली एंट्रन्स देण्यासाठी कामात येते. आता आमच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये झालं तर आपल्याला 4 वर्षाचाच अभ्यासक्रम हा गेट एक्झाम देण्यासाठी असते. आता गेट एक्झाम अशी आहे की त्याच्यात गेट एक्झामच्या स्कोरनुसारच आपल्याला पब्लिक सेक्टर पीपीसीला आहे, ONGC आहे, IOCL आहे, कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पब्लिक सेक्टर आहे त्या ठिकाणी आपल्याला गेट स्कोरनुसारच जावं लागतं. तर गेट स्कोर एक्झाम ही आपला
सिव्हिल सर्व्हिसेस मधले जवळपास आयएएस आयपीएस च्या नंतर जवळपास चौथ्या रँकची एक्झाम आहे. तिसऱ्या रँकला आपल्याला ते एमबीए कॅट एक्झाम असते. अशा माध्यमातून आपण चार वर्षही चिकाटीने अभ्यास केला तर आपल्याला ते गेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी इझी होईल. जेणेकरून दोन वर्ष एक्स्ट्रा अभ्यास करण्यापेक्षा तर चार वर्षाच्या अभ्यासक्रमातून आपण गेट एक्झाम पार पाडून समोरच्या टप्प्यात पब्लिक सेक्टर किंवा कुठल्याही चांगल्या ठिकाणी एखाद्या ऑर्गनायझेशनला जॉईन होण्यासाठी आपल्याला तेवढी मदत होते. बाकी समोरच्या जीवनामध्ये काय आहे की आपल्याला आपल्या आई वडिलांकडून जी अपेक्षा असते की आपला मुलगा शिकलेला पाहिजे, नोकरीवर लागला पाहिजे. आपणच जर का कुठल्या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सगळ्या ठिकाणी असतात ते सॉल्व्ह करण्याची आपल्या हिंमत पाहिजे आणि ते कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू ते आपल्यावर डिपेंड करते. कुठली स्किल आपण कशा प्रकारे अडॉप्ट करतो, बाहेर गेल्यावर काय वाईट संगती लागतात, वाईट वेगवेगळे मुलं लागतात, आपल्याजवळ एक तर पैसे नसतात, आपल्याजवळ स्टायपंड नाही, स्टायपंड वेळेवर नाही, बाकी काय घरून पैसे देतात तर तसं नाही, पण त्या वाईट संगतीसाठी आपल्याला थोडस सामोरं जावं लागतं की कुठल्या वाईट मुलांच्या संगतीत नको पडायला पाहिजे. काय आपल्याजवळ एक तर पैसे नसतात आणि आपण पैसेवाल्या मुलांसोबत राहतो तर ते आपल्याला दिशाभूल करून आपल्याला कुठल्याही मार्गाला घेऊन जाऊ शकतात. त्याच्याजवळ पैसा असते, प्रॉपर्टी असते, त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून आपण दूर राहिलेलं बरं. जोपर्यंत आपण शिकून सक्षम होत नाही तोपर्यंत अशा गोष्टी तर माणसानं पडू नये. आपलं शक्य तितकं आपलं समोर जाण्यासाठी कुठल्याही चांगल्या पोर्टला जाण्यासाठी आपण तत्पर राहायचं आणि मनात असेल तर आपण ते आरामात ते करू शकतो. त्यातल्या त्यात आपलं काय आदिवासी माणूस मेहनतीत तर असतो पण आपल्याकडे सॉफ्ट स्किल फार कमी असते तर ते सॉफ्ट स्किल कशा प्रकारची अचीव करायची हे आपण दोन लोकात वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये राहिल्यावरच ते आपल्याला भरपूरच्या गोष्टी लक्षात येतात. तरी आपण काय प्रयत्न केले तरी आपण आरामात शिखर गाठू शकतो. आजही आम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागले इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर जॉब. कारण का शिक्षण झालं की जॉबची अडचण, जॉबची अडचण झाल्यावर जॉब मध्ये पॅकेज किती, बघा त्यातल्या त्यात मग जॉबची अडचणी, तिथल्या राहणीमान, अदर स्टेट मध्ये जाऊन जॉब करणे, बाहेर ठिकाणी सेटल होणे, भरपूर जिम्मेदारी ती वेळ शिकवत असते आपल्याला. बाकी तर काही बोलायचं झालं तर आपली मेहनतच आपल्याला समोर घेऊन जाते एवढं तर बोलू इच्छितो. तर आपल्याला गोंडी वगैरे येते, गोंडी भाषा नाही. धन्यवाद सर, आपण खूप छान आमच्या मुलांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीला घाबरून न जाता मेहनत जर का केली तर आपणही आयुष्यामध्ये एक चांगलं शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यामध्ये एक यशस्वी व्यक्ती म्हणून वापरू शकतो, जगू शकतो. म्हणजे निश्चितच आमचे विद्यार्थी आपल्या आपण जे शिक्षण घेतलं कठीण परिस्थितीतून आणि आज इथे सांगता पोहोचवलात तर निश्चितच विद्यार्थी आपल्या या अनुभवातून मार्गदर्शनातून निश्चितच आमचे विद्यार्थी मार्गदर्शन घेतील आणि निश्चितच आपलं आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करतील. धन्यवाद.